गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री पीडितेला काही तरुणांनी गाडगेनगर परिसरात सोडण्यास सांगितलं मात्र आरोपीने पीडितेला एका बारमध्ये नेऊन दारू पाजली आणि नंतर निर्जन शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोचताच पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी मनोज राजरतन डोंगरे अक्षय धनराज सरदार अजय अशोक लोखंडे मिलिंद अरुण डहाटे आणि प्रीतम गौतम धाडसे यांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहरात राहणारी पीडित तरुणी मंगळवारी रात्री दहा वाजता विलासनगर रस्त्यावर एकटीच उभी होती आणि तिला गाडगीनगर संकुलात जायचे होते त्यानंतर एका कारमध्ये बसलेले तीन तरुण तेथे पोहोचले पीडित तरुणीने तिला गाडगीनगर कॉम्प्लेक्समध्ये सोडण्यास सांगितलं आणि गाडीत बसले मात्र आरोपीने पीडितेला कारमध्ये बसून मोर्शी रोडवरील बारमध्ये नेऊन तिला दारू पाजली त्यामुळे तरुणी पूर्णपणे दारूच्या नशेत होती दारूच्या नशेत त्याने पीडितेला जवळ बसवून वेलकम पॉईंट जवळ आणला आणि निर्जन शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला यानंतर मोटरसायकलवरून दोन तरुण तेथे पोचले आणि त्यांनी पीडितेवर बलात्कार केला त्यानंतर बुधवारी आरोपीने पीडितेला बडनेरा रोडवरील एका बारमध्ये आणून सोडलं पीडिता घरी पोचताच तिने संपूर्ण हकीकत घरच्यांना सांगितली हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोचलं पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी आरोपी मनोज राजरतन डोंगरे अक्षय धनराज सरदार अजय अशोक यांना काही तासातच अटक केली अक्षय सरदारवर दोन वर्षांपूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल आहे आता अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची चौकशी करण्यात पोलीस व्यस्त आहेत